नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो सन अग्रिमची बिडेस कसे काढावी, या ठिकाणी आपण लिंक दिलेली आहे। या ठिकाणी आपण बीम्समध्ये जाऊ, बीम्समध्ये DDO कोड आणि पासवर्ड टाकू आणि पासवर्ड टाकल्यानंतर जेव्हा विंडो ओपन होईल तेव्हा फेस्टिवल ॲडव्हान्सचे BDS कसे काढायचे। मला बऱ्याच जणांनी सांगितलं की BDSमध्ये प्रॉब्लेम येत आहे किंवा हेड वगैरे समजत नाही, बऱ्याचशा गोष्टी अडचणी येत आहे। तर त्या अनुषंगाने आणि जे नवीन कर्मचारी आहे त्यांना, जे पहिल्यांदाच करत आहे त्यांच्याकरिताच हा व्हिडिओ आहे, कारण की त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आणि एक एक त्यांना त्यांची शिकण्याची आवड आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण प्रथम काय करू, सॅलरी सिलेक्ट करू। आपला जो हेड आहे याच्यामध्ये 01 सॅलरी, त्याला सॅलरीला क्लिक केलं का काय होते, सिलेक्ट ऑफ टाईप्स, तर इथे 19 फेस्टिवल ॲडव्हान्स। म्हणजे या ठिकाणी एक बघा का, या ठिकाणी जेवढे काही दिलेले आहे समजा हेड्स, तर एवढ्या हेडपैकी आपल्याला जो लागेल, म्हणजे हे BDS काय, याच्या पुढे पण जेव्हा आपल्याला BDS काढायचे असेल तर यामध्ये हे सर्व पाहून घ्यायचं। आता इथे बघा, तुम्हाला लिव्ह इनकॅशमेंट असेल तर इथून लिव्ह इनकॅशमेंट घ्यायचं आहे, जे काही तुम्हाला घ्यायचं असेल, जे कोणतं बिल असेल तर ते आपल्याला या ठिकाणून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण या ठिकाणून शोधायचं आपल्याला काय घ्यायचं आहे, तर त्याप्रमाणे हे सर्व जे दिलेलं आहे याचा जर आपला अभ्यास झाला तर हे लक्षात जर घेतलं आपण का याच्यामध्ये जे यांनी एवढे दिलेले आहे, तर यापैकी आपल्याला कोणता महत्वाचा आहे, तर याचा जर आपला अभ्यास झाला तर आपल्याला पटकन लक्षात येईल का बा आपल्याला हा विषय आहे याच्यामध्ये आहे समजा। तर याच्याप्रमाणे आपण आता 19 आपण फेस्टिवल ॲडव्हान्स सिलेक्ट करू। आता त्याच्यानंतर MTR घेऊ, तर MTR 18B येते या ठिकाणी, तर 18B आपण MTR घेऊ। नंतर रेग्युलर, आता इथे अमाऊंट टाकायची, ग्रॉस अमाऊंट जे असेल, तर आता माझा 1,62,500 अमाऊंटचा आहे, तर या ठिकाणी मी अमाऊंट टाकेल आणि डिडक्शन 0, नेट आपली एवढी येईल, स्कीमचा काही संबंध नाही आहे त्या ठिकाणी। आता या ठिकाणी कसं येईल, रजिस्टर पे घ्यायचं, प्रत्येक वेळेस रजिस्टर पे। आणि एक बघा, जर या ठिकाणी आपल्याकडे समजा एखादं दुसरं बिल असेल, म्हणजे फेस्टिवलचा ॲडव्हान्स आहे तर आपल्याला DDO घ्यायचा आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त जर कर्मचाऱ्याचं एखाद्याला वेगळं बिल करायचं असेल, ट्रान्सफर TA बिल असेल, GPF असेल, आणि त्या कर्मचाऱ्याचं नाव जर ॲड असेल तर इथे ॲड करायचं, किंवा त्या कर्मचाऱ्याचं आपण दुसरीकडून नाव, दुसऱ्या ऑफिसने नाव ॲड केलं असेल तर मग या ठिकाणी काय करायचं, अदर पे घ्यायचं आणि त्याचा पॅन नंबर आणि त्याचा जो कोड दिलेला आहे तो जर टाकला आपण तर आपल्याला डाटा मिळून जाईल। तर त्यामुळे आपण असं नाव सिलेक्ट करू शकतो। तर आता आपण या ठिकाणी आपण असिस्टंट जे DDO आहे त्यांचं पूर्ण डिटेल घेऊ आणि हे डिटेल घेतल्यानंतर इथे अमाऊंट टाकू जे टाकलेले आहे 1,62,500 आणि ॲड करू। ॲड केल्यानंतर काय म्हणते का, हे सर्व आपलं डिटेल एकदा चेक करून घ्यायचं आणि डिलीट करायचं, डिलीट। आता सबमिट करू, सबमिट केल्यानंतर काय होते का, या ठिकाणी यांनी वरच्या साईडला दिलेलं आहे अप्रूव्ह करायचं, खाली पण आहे तर वर पण अप्रूव्हल दिलेलं आहे, ते अप्रूव्ह इथं करून घ्यायचं, म्हणजे DDO जायची गरज नाही आहे, ड्राफ्टमध्येच येईल। याला केलं का BDS CMP BDS जनरेट झालं आणि याच्या 2 प्रिंटआउट काढून घ्यायचे आपण। आणि या ठिकाणी संदेशवाहकाची सही आणि कार्यालयाची सही असली पाहिजे याच्यामध्ये। आणि या ठिकाणी बघा का, हे जे दिलेलं आहे 153(10) का निधी नसल्यामुळे प्रमाणपत्र आहे, तर त्याच्यामुळे हे जर जनरेट होत आहे तर निधी नसताना फेस्टिवल ॲडव्हान्सचं आपलं देयक मंजूर होईल। याप्रमाणे आपण प्रिंट काढला आणि ही झाला सॅलरीचं पूर्ण प्रोसेस झालेली आहे BDSची। तर याप्रमाणे आपल्या BDS जे आहे तर त्याप्रमाणे आपण वेगवेगळे BDS काढायचे, यामध्ये जे दिलेलं आहे हीच पद्धत राहील सर्व याला, त्याच्या अनुषंगाने हे सर्व जर केलं तर आपल्याला लक्षात येईल। आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी थोडंसं सांगतो, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये फेस्टिवल ॲडव्हान्सची रक्कम
सेवार्थामध्ये कशी टाकायची तर हा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोस. तर याच्या आधी थोडंसं ओव्हरलुकिंग सांगून देतो माहिती, जे आपल्या लक्षात येईल का पुढच्या वेळेस काय करायचं. कारण की ह्या पगारात आपण फेस्टिवलचा रिकव्हरी करणार नाही, आपण पुढच्या महिन्यात करू. तर त्याच्यामुळे आतापासून सांगत नाही, परंतु एक आयडिया म्हणून सांगतो. त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला आपल्याला पहिले डीडीओला जावं लागेल, हे असिस्टंटचं लॉगिंग नाही. आणि या ठिकाणी आपण डीडीओचं लॉग इन घेऊ. डीडीओमध्ये गेल्यानंतर कॉम्युनिकेशनमध्ये आपल्याला फेस्टिवल ॲडव्हान्सची क्लिक लावायची आहे. म्हणजे पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचं का, जर आपल्याला बिल तयार करायचं असेल आणि कोणाचं जर नाव नावामध्ये किंवा अमाऊंट मायनसमध्ये येत असेल, जर अशा प्रकारच्या जर ज्या काही घटना घडत असेल तर समजायचं का आपण कोणती तरी एखाद्या ॲडव्हान्सची क्लिक लावलेली नाही आहे. तर ते डबल लावायची, रिफ्रेश करायचं, तुमचा डाटा व्यवस्थितशीर होऊन जाईल. बऱ्याच ठिकाणी काय होते का, आता एखादा फेस्टिवल ऍडव्हान्स आपण त्या व्यक्तीचं दिसून राहिलं आणि त्याची क्लिकच नाही लावली, तर काय होईल, त्याचे पैसे मायनसमध्ये दिसेल. जेव्हा मायनसमध्ये लाल कलरमध्ये येत असेल तर तेव्हा लक्षात असू द्या का आपण क्लिक लावली नाही. आपण डीडीओमध्ये आलो का, डीडीओमध्ये आल्यानंतर वर्कलिस्ट मध्ये आल्यानंतर इलिजिबिलिटी अँड अलाउन्सेस. आता इलिजिबिलिटी अँड अलाउन्सेस मध्ये सर्वेला आपल्याला टिक्स लावायचे आहे. तर ह्या पूर्ण पाहून घ्यायच्या. आणि जेवढ्या काही ह्या प्रत्येक वेळेस समजा जर आपण नवीन असाल तर याच्यामधल्या ज्या जेवढ्या काही क्लिक्स आहे तर ह्या बरोबर लागल्या का नाही, काही सुटली का नाही, हे सर्व पाहून घ्यायचं. आणि एखादी जास्त लागली का तर हे पाहून घ्यायचं. जसं आता इथे फेस्टिवलला इथे क्लिक नाही आहे, तर आपण हे पूर्ण पाहून घेऊ. आणि पाहिल्यानंतर फेस्टिवलला क्लिक लावायची आणि डाटा सेव्ह करायचा. डाटा सेव्ह केल्यानंतर म्हणजे आपले काय होईल का, फेस्टिवलचं जे आपण पुढे रिकव्हरी वगैरे करू तर तेव्हा ते फेस्टिवलचं एक टॅब ओपन होईल आणि त्याप्रमाणे आपण कर्मचाऱ्याचे पैसे टाकू. तर याप्रमाणे आता काय करायचं, एक लक्षात ठेवायचं का, इथे अपडेटची तारीख टाकून द्यायची आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर पहिले सबमिट डाटा का म्हणून ओके म्हणेल आणि त्यानंतर अजून दुसरी विंडो येते. जोपर्यंत दुसरी विंडो येत नाही तोपर्यंत आपला हा डाटा इथला सेव्ह होत नाही. नाहीतर आपल्याला वाटेल बा खाली आलो, सेव्ह केलं आणि त्यांनी डाटा सबमिट म्हटलं आणि ओके म्हटलं तर झालं, असं नाही आहे. जोपर्यंत दुसरी आपल्याला येत नाही तोपर्यंत लक्षात ठेवायचं. आता ह्या ठिकाणी आपण फेस्टिवल ॲडव्हान्स जो आहे त्याला टिक मारू. आपलं आता जे झालेलं आहे बाकीच्या टिक मार्क्स पाहून घ्यायच्या बरोबर. काही वाढवायचं असेल तर वाढवू शकतो, कमी करायचे असेल तर कमी करायचे. आता बघा, आता सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला असं वाटेल की बा आता हे सबमिट येस म्हटलं म्हणजे झालं, असं नाही आहे. जोपर्यंत अजून डबल येत नाही का सक्सेसफुली तोपर्यंत थांबायचं. हा, जेव्हा असं येईल डाटा अपडेट सक्सेसफुली तेव्हाच आपला डाटा सेव्ह झाला असं समजायचं. तर याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी. पुढचं जे आहे ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो कसं करायचं. तर हा इथे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपवतो मी एक. आणि पुढील व्हिडिओमध्ये फेस्टिवल ॲडव्हान्सची एंट्री कशी करायची, कर्मचाऱ्याचे नाव कसे सिलेक्ट करायचे याबाबतचं सर्व सांगेल. आणि हा आतापासून सांगत नाही कारण की आपल्याला हा पुढच्या महिन्यात प्रोसेस करायची आहे. तर त्याच्यामुळे हे दसरा होऊ द्या आणि दिवाळी होऊ द्या, त्यानंतर मग पुढचा व्हिडिओ याच्याबद्दलचा टाकेल. तर तोपर्यंत आपला जो या ठिकाणी हा जो आपल्या ब्लॉगवर होममध्ये या ठिकाणी हा व्हिडिओच येऊन जाईल, त्याप्रमाणे व्हिडिओ पाहून घ्यायचा. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये सन अग्रीमचं फाईल कशी म्हणजे एक्सेलमध्ये सर्व प्रोफॉर्म आणि सर्व दिलेलं आहे, दिवाळी सणचं जे दिलेलं आहे. तर फेस्टिवल ॲडव्हान्समध्ये आपण जर फेस्टिवल ॲडव्हान्समध्ये या ठिकाणी ॲडव्हान्स या टॅबमध्ये एक्सेलची फाईल दिलेली आहे, तर पूर्ण आपल्याला कर्मचाऱ्याच्या नमुन्यापासून
तर कार्यालय टिप्पणी वगैरे सर्व या ठिकाणी या एक्सेल मध्ये दिलेलं आहे। त्याप्रमाणे आपण बिल जर तयार केलं नसेल तर इथून बिल तयार करून घ्या आणि कोषागारात पाठवा। पाठवताना आताच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलेले ते BDS कसे काढायचे ते काढा आणि पुढचा जो पार्ट आहे दुसरा तो आपण पुढे पाहू। तर आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो। नमस्कार, धन्यवाद।